मनसे के राजू कुकड़े ने आज शहर में पत्र परिषद लेकर वर्धमान ट्रेडिंग कंपनी के साथ अन्य ठेकेदारों पर भ्रष्टाचार का आरोप लगाते हुए जांच की मांग की है। मनसे के राजू कुकड़े ने शहर में पत्र परिषद लेकर मुख्यमंत्री को दिए गए निवेदन के अनुसार आरोप किया है कि पिछले अनेक वर्षों से वर्धमान ट्रेडिंग कंपनी के माध्यम से तथा अन्य सहयोगी ठेकेदारों ने चंद्रपुर जिला परिषद, चंद्रपुर महानगर पालिका व अन्य शासकीय निम शासकीय कार्यालय व कंपनी को साहित्य की आपूर्ति ई टेंडर द्वारा भरकर बनावटी मूल्यांकन रिपोर्ट, सर्च रिपोर्ट तथा टेस्टिंग रिपोर्ट प्रस्तुत कर निम्न दर्जे का साहित्य आपूर्ति कर करोड़ों रुपए का बिल संबंधित विभाग से वसूला है और आगे उन्होंने इस संबंध में जांच कर संबंधितों पर उचित कार्रवाई करने की बात कही है। इस पत्र परिषद में सिटी न्यूज के प्रतिनिधि राजू अलोने भी मौजूद थे तथा आगे इस संबंध में पत्रकारों को जानकारी देते हुए राजू कुकड़े ने कहा, अनेक वर्षापासून जितेंद्र सुराणा यांच्या वर्धमान ट्रेडिंग नावाच्या कंपनीच्या माध्यमातून जे काही कंत्राट जिल्हा परिषदच्या मिळत होते त्या कंत्राट जे मिळवताना ज्या पद्धतीचे दस्तावेज त्यांना तिथे द्यावं लागते किंवा ते इक्विपमेंट जेव्हा तिथे पुरवठा आपण करतो ते इक्विपमेंट जे आहे त्याची टेस्टिंग रिपोर्ट तिथं द्यावी लागते, परंतु अनेक वेळा वर्धमान ट्रेडिंगच्या कंपनीच्या माध्यमातून जितेंद्र सुराणा यांनी बनावट जे आहे बोगस स्वरूपाच्या टेस्टिंग रिपोर्ट तिथं सादर करून कोट्यवधी रुपयाची उचल केलेली आहे। त्या जितेंद्र सुराणा यांच्या पुन्हा काही फर्म आहे, 2-3 फर्म आहे, त्या फर्मच्या माध्यमातून सुद्धा खोटे व्यवहार, खोटे दस्तावेज, बनावट दस्तावेज त्यांनी तयार केलेले आहे आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारीमार्फत आम्ही निवेदन दिलेलं आहे, तक्रार दिलेली आहे की या संपूर्ण ट्रेंडिंग ई ट्रेंडिंग प्रोसेसची जितेंद्र सुराणा आणि त्यांच्या वर्धमान ट्रेडिंग आणि इतर त्याच्या ज्या कंपन्या आहेत त्याची CID मार्फत चौकशी करण्यात यावी आणि कोट्यवधीचा जो भ्रष्टाचार आत्तापर्यंत झालेला आहे बोगस दस्तावेज सादर करून जे निकृष्ट दर्जाचे पुरवठा म्हणजे मटेरियल जे आहे त्यांनी पुरवठा तिथे केलेले आहे त्या संपूर्ण प्रकरणाची CID मार्फत चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्या चल संपत्तीची सुद्धा चौकशी करून त्यांच्यावर पूर्ण गुन्हे दाखल करून त्यांची पूर्ण संपत्ती या जप्त करण्यात यावी अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही करीत आहोत।